सुप्रभात मुलांनो मुलांनो आज मी तुम्हाला नदीचे गाणे या कवितेचा अर्थ सांगणार आहे तर आपण पहिलं कडवं बघूया दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते तर नदीचा उगम म्हणजे नदीचा जन्म हा उंच डोंगरावरून होतो त्यानंतर नदी दरीतून वनातून झुळझुळ वाहते नदीचं पाणी जेव्हा झुळझुळ करी शांत दरीतून वनातून वाहत तेव्हा त्या पाण्याचा मंजूळ असा आवाज येतो म्हणून नदी मंजूळ गाणे गाते असं म्हटलं जातं नदी ही नेहमी पुढे वाहताना दिसते मी पुढेच धावत जाते म्हणजे ही नेहमी आपल्याला समोर समोर पुढे पुढे जाताना दिसते ती कधीही उलटी मागे वळताना किंवा वाहताना दिसत नाही नेहमी समोर जात असते तर यावरून नदी आपल्याला सांगते की नेहमी पुढे जात राहा सतत पुढे जाण्याचा जा प्रयत्न करा सतत पुढे जात राहा तर हे आपलं पहिलं कडवं झालं त्यानंतर दुसरं आहे वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती लता वृक्ष किती काठावरती भूमी तुनी जे मला भेटती तर नदी जेव्हा दरीतून वनातून पुढे वाहत जाते तेव्हा बऱ्याच ठिकाणी नदीच्या काठावर अनेक गावे आहेत तुम्हाला आहे की तुम्हा अनेक गावांमधून छोट्या गावांमधनं मोठ्या शहरांमधनं नदी ही वाहत असते त्या गावांना भेट देऊन ती पुढे जाते तिच्या काठावर अनेक वृक्षवेली असतात लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती म्हणजे तिच्या काठावर अनेक झाडं वेली आ, असतात आणि भूमीतून म्हणजे नदी ही जमिनीवरून म्हणजे भूमीवरून वाहते आणि झाडे वेली देखील भूमीवरच उगवतात किंवा भूमीतून उगवतात मातीतून उगवतात जमिनीतून उगवतात म्हणजे भूमीतून झाडे वेली नदीला भेटत असतात म्हणजे जमिनीवरनंच नदी असते आणि झाडे वेली ह्या ज्या आहेत ह्या सुद्धा जमिनीतूनच उगवतात म्हणजे झाडेवेली या नदीला जमिनीतूनच भेटतात आपण पुष्कळदा पाहतोय की असे झाडांचे मुळं खोडं हे जमिनीमध्ये नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दिसतात तर ते नदीला भेटून तिथूनच उगवलेले असतात तिथूनच ते नदीला भेटतात तर तिथे नदीला त्यांची भेट होते ते तिथे भेटतात असं म्हटलेलं आहे फुल वेली मजसुमने देती कुठे लवाळी खेळत बसती कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती तर नदीच्या काठावर अनेक फुलांनी बहरलेल्या वेली असतात वेली म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये क्लाइंबर्स म्हणतात जे कुठ कोणाचा तरी असा सपोर्ट घेऊन वरती चढतात त्याला वेली म्हणतात त्यांची फुले नदीत पडतात झाडांची फुले त्या वेलींची फुले सुकली किंवा ती नदीत पडतात म्हणून वेली मज सुमने देती असं नदी म्हणते म्हणून नदीला असं वाटतं की झाडांच्या वेली तिला फुलं अर्पण करतात म्हणजे ते फुलं तिला देतात नदीच्या पाण्यात अनेक वनस्पती उगवतात व त्या नदीच्या पाण्याबरोबर खेळताना आपल्याला दिसतात तुम्हाला माहिती आहे नदीच्या पाण्यात अनेक हिरवे वनस्पती उघडतात काही ठिकाणी शेवाळ जमलेलं असतं तर त्याला लव्हाळी असं म्हणतात ज्या वनस्पती पाण्यात उगवतात पाण्यात राहतात त्यांना लव्हाळी असं म्हणतात तर त्या जेव्हा नदीचं पाणी वाहतं हो, वाहत जातं त्यावेळी त्या लव्हाळी ज्या आहे त्या अशा आपल्याला हलताना दिसतात म्हणजे त्याच्यावरून कल्पना केली आहे की त्या लव्हाळी ज्या आहे त्या पाण्यात नदीच्या पाण्यात पाण्याबरोबर खेळताना आपल्याला दिसतात म्हणून लव्हाळी खेळत बसती असे म्हटले आहे काही ठिकाणी नदीच्या काठावर अनेक आंब्याची झाडे आहेत आणि आम्रतरू आम्रतरू म्हणजे आंब्याची झाडे आणि त्या आंब्याच्या झाडाची थंडगार सावली ही नदीच्या पाण्यावर पडते म्हणजे ती नदीला कसं गारवा देते नदीला सावली देते म्हणजे एका नदी जर तापून कुठून डोंगराळ भागातनं गरम असं उष्ण भागातनं जर आली असेल आणि त्यानंतर तिच्या चारा काठावर जर आंब्याच्या झाडाची सावली असेल तर त्यावेळेस तिला शांत असं वाटत तिथं थंडगार असं तिला तिथे जाणवतं आंब्याच्या झाडामुळे त्यानंतर पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरून कोणी जल नेती गुरे वासरे जवळी येती मुले खेळती लाटावरती म्हणजे नदीचे पाणी हे अनेक पक्षी पितात तहानलेले असतात कुठून कुठून दुरून उडून आलेले असतात उडत उडत आलेले असतात आणि मग जेव्हा ते तहानलेले असतात त्यावेळेस ती नदी त्यांचं त्यांची तहान भागवते नदीचं छान थंडगार गोड पाणी पिलं की त्या पक्ष्यांना देखील आराम वाटतो त्यानंतर अनेक लोक नदीचं पाणी पिण्यासाठी आपल्या घरी घेऊन जातात भरून ठेवतात तर अशा लोकांची देखील पिण्याच्या पाण्याची जी गरज असते ती गरज नदी भागवते गुरे वासरे नदीचे पाणी पिऊन लहान भागवतात जेव्हा गुरवासर दिवसभर रानातून चरून येतात त्यावेळेस त्यांना तो गुराखी जो आहे जो गुरवासर सांभाळतो दिवसभर ज्यांची गुरवासर असतात तो गुर त्यांना संध्याकाळी नदीच्या काठावर सोडून देतो आणि ती वासरे गुरे वासरे छान निवांतपणे पोटभर ते थंडगार नदीचं पाणी पितात आणि तृप्त होतात त्यानंतर मुलेसुद्धा नदीच्या पाण्यात गावात जर नदी असेल तर लहान लहान मुलं त्या नदीमध्ये मनसोक्त खेळताना तुम्हाला दिसतात ते तिथे पोहताना देखील दिसतात ते खेळता खेळताच पोह पोहणं शिकून घेतात त्यांना काही असं स्पेशल वेगळं ट्रेनिंग देऊन शिकवावं लागत नाही त्यांना खेळता खेळताच लहानपणापासून नदीच्या पाण्यासोबत खेळता खेळता पोहणं आपोआप यायला लागतं तर असे मनसोक्त मुलं देखील त्या नदीच्या पाण्यामध्ये खेळतात तर <coughs> या ठिकाणी नदी सर्वांच्या किती उपयोगी पडते ते यावरून दिसतं की सर्वांना पिण्याचं पाणी देऊन त्यांची तहान भागवते पक्ष्यांना गुरे सुद्धा ती तहानलेले असतात त्यावेळेस त्यांना थंडगार पाणी देऊन रिलॅक्स करते शांत करते तर अशी नदी सगळ्यांच्या उपयोगी देखील पडते मी कोणाची मी सर्वांची बांधूनही मज नेणाऱ्यांची जेथे जाईल तेथे फुलविन मनोहर आनंदाची म्हणजे नदी ही कोणाची सर्वांची असते माझी तुझी याची त्याची असं काही नदीचं नसतं तर नदी ही सगळ्यांची असते गावातनं गेली तर सगळ्या गावातल्या लोकांची असते शहरातनं गेली तर ती सगळ्या शहरी लोकांची असते अशी अशा प्रकारे नदी ही सर्वांची असते ती गरीब श्रीमंत लहान मोठा असा भेद मानत नाही ती सर्वांना सारखंच देते सारखंच पाणी देते सगळ्यांच्या सारखीच उपयोगी पडते बांधून ही मज नेणाऱ्यांची म्हणजे जे नदीच्या पाण्यावर बांध बांधतात म्हणजे डॅम बांधतात म्हणजे नदीचं पाणी अडवतात आणि ते आपण नदीचं पाणी अडवलेलं तुम्हाला माहिती आहे ते अडवलेलं पाणी पुष्कळदा इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरतात किंवा मग पाऊस कमी पाऊस नसला किंवा कमी आला तर ते साठवलेलं पाणी कॅनल्सच्या द्वारे नदी शेताला सो शेतात सोडलं जातं तर अशा गोष्टींसाठी नदीच्या पाण्यामध्ये एक भिंत बांधतात त्याला डॅम म्हणतात मराठीमध्ये त्याला बांध म्हणतात तर असं बांध बांधून बांध तिचं पाणी अडवून ठेवणाऱ्यांची देखील ती उपयोगीच पडते असं इथे म्हटलं आहे म्हणजे तिला सतत वाहत राह राहणं हा तिचा कुण आहे पण आपण काय करतो माणसं तिला बा भिंत बांधून डॅम बांधून तिचं पाणी अडवून ठेवतो पण तरीही ती नाराज होत नाही तिला कश वाईट वाटत नाही त्यामुळे ती त्रासही देत नाही कोणाला की मला असं बांधून ठेवलंय त्यामुळे आता मी तुम्हाला त्रास देणार वगैरे असं देखील नसतं तिचं तर ती अशा ठिकाणी बांधून ठेवणाऱ्यांना देखील मदतच करत असते आणि ती जिथे जाते तिथे ती आनंदाची सुंदर पाक फुलवते म्हणजे जिथे ती जाईल त्या ठिकाणी सगळ्या लोकांना आनंदच देते तर अशी ही नदी मुलांना या कवितेतून आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की सतत समोर जात राहा सतत समोर जा आणि आपलं जे उद्दिष्ट आहे आपलं जे टार्गेट आहे आपलं जे एम आहे ते अचीव करा आणि त्यासाठी तुम्हाला जसं नदी ही नदीचं काय टार्गेट असेल तर तिला सागराला जाऊन मिळायचं असतं तुम्हाला माहिती आहे तर तसंच आपलं जर आयुष्यात एखादं टार्गेट असेल आपलं एम असेल काही तर आपण सतत त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सतत पुढे जात राहिलं पाहिजे आणि सर्वांच्या उपयोगी पडलं पाहिजे आणि सर्वांना आनंदी ठेवलं पाहिजे हे या कवितेतून आपल्याला शिकण्यासारखं आहे तर अशा पद्धतीने आपण हा नदीचा प्रवास बघितलेला आहे जो डोंगरातून सुरू होतो आणि तिचा शेवट हा सागरामध्ये समुद्रामध्ये होतो तर या पूर्ण प्रवासामध्ये ती कुठून येते आणि कशी कशी लोकांना मदत करते लोकांना तिचा कसा कसा फायदा होतो हे सगळं आपण या कवितेत बघितलेलं आहे तर या कवितेचे तुम्ही शब्दार्थ नेहमी आपण जसं वहीमध्ये शब्दार्थ लिहितो तसे लिहून घ्या आणि प्रश्न जे आहे ते मी तुम्हाला पाठवते आहे ठीक आहे